आयडियल कपल ही संकल्पना काय ते तेजस्वी प्रकाश आणि अभिनय बेर्डेकडे पाहून लक्षात येत आहे. बिंदास चंचल तेजस्वी जेव्हा शांत संयमी अभिनय बेर्डेच्या प्रेमात पडते तेव्हा व्हायोलिन गिटारसह सुरांची बरसात होते. अशीच प्रेमाची बरसात आणि गाण्यांची जबरदस्त मैफिल मन कस्तुरीरेच्या कलाकारांसह पनवेलच्या पिल्लई महाविद्यालयात रंगली होती. निमित्त होते मन कस्तुरे चित्रपटातील नाद या रॉक सॉन्ग लॉन्चचे. यावेळी कलाकारांसह महाविद्यालयाचे विद्यार्थी चित्रपटातील गाण्यांवर थिरकले. खरं तर हा रॉक कन्सर्ट होण्याआधी त्या गाण्यांविषयी प्रेक्षकांच्या मनात प्रचंड उत्सुकता होती. सोशल मीडियाद्वारे ही उत्सुकता किती ट्रेंडिंगमध्ये आहे हे दिसून आले आणि आता जोश उल्हासदायी वातावरणात महाविद्यालयीन विद्यार्थी आणि प्रचंड प्रेक्षकांच्या उपस्थितीत हा रॉक कन्सर्ट पार पडला. तेजस्वी प्रकाश हिने मला तुझा नाद लागला हे रॉक सॉन्ग अगदी भन्नाट अशा रॉक स्टाईलने सादर केले. शोर यांनी हे गाणे संगीत आणि शब्दबद्ध केलेले आहे तर या गाण्याचे नृत्य दिग्दर्शन राहुल संजीव यांनी केले आहे. यावेळी प्रेक्षकांच्या टाळ्या शिट्ट्यांच्या नादात भरभरून मिळणारा प्रतिसाद पाहून कलाकार भारावून गेले होते. यावेळी पिल्लई महाविद्यालयाचे संस्थापक डॉक्टर के एम वासुदेवन पिल्लई, पिल्लई क्रीडा व्यवस्थापन अभ्यासक्रमाचे संचालक प्रणव पिल्लई, डॉक्टर प्राचार्य लता कस्तुरे मेनन, पिल्लई महाविद्यालयाचे डायरेक्टर पब्लिक रिलेशन निवेदिता श्रेयांस आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमची ऑफ स्क्रीन केमिस्ट्री हिट व्हायला फार वेळ नाही लागला बिकॉज वी बिकेम व्हेरी गुड फ्रेंड्स आणि आम्ही वर्कशॉप चालू केला होता तेव्हा आम्ही अगदी 7-8 दिवस आम्ही वर्कशॉप करत होतो आणि कॅरेक्टर समजायला आणि खूप सारे आम्ही एक्सरसाइजेस करायचो त्याच्यामुळे एक तो एक बॉन्डिंग पण एक निर्माण झालं आणि ते फिल्ममध्ये तुम्हाला दिसतंच आहे प्रमोशनमध्ये. सो आय थिंक शी इज व्हेरी डायनामिक, शी इज व्हेरी फायरी. तेजस्वीला आठवतं की नाही मला माहिती नाही, मी तिला बोललो होतो, माझा एक मित्र आहे तो बोलला होता की तेजस्वी जर तुम्हाला बोलला होता तेजस्वी जर बिग बॉसमध्ये जाणार ती जिंकून येईल. मी बोललो तू जर गेलीच बिग बॉसमध्ये तू जिंकशील म्हणून आणि ती जिंकून आली. ते एक्सपेक्टेड होतंच ऑब्व्हियसली. बिग बॉस लेडी आहे ती तेजा डॉन, तिला मी तेजा डॉन म्हणतो. So there is that always and I always, it is always fun meeting her, it is always, she gives amazing energy to you and I'm looking forward to promoting this film with her. नाही मला खूप मजा आली, माझी पहिली फिल्म आहे आणि ऑनेस्टली पहिल्यांदा आपण जे पण करतो खूप मनाच्या जवळ असतं तर ही मन कस्तुरी माझ्या मनाशी खूप जवळ आहे आणि पूर्ण एक्सपिरियन्स ऑफ शूटिंग द फिल्म खूप खूप छान होता बिकॉज सगळ्यांनी मला खूप कम्फर्टेबल फील केलं बिकॉज दे आर ऑल एक्सपिरियन्स्ड पीपल, दे ऑल डन फिल्म, त्यांनी खूप आधी म्हणजे आधी पण काम केलेलं आहे. मी मराठी इंडस्ट्रीमध्ये काहीच काम केलेलं नाही आहे तर ही माझ्यासाठी फर्स्ट टाईम होतं तर त्या लोकांनी मला खूप कम्फर्टेबल फील करवलं, त्यामुळे मी परफॉर्म पण करू शकले बिकॉज आय थिंक फॉर अन आर्टिस्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट की आप म्हणजे तुम्ही खूप शांत यु नो असा असायला हवे लाईक मेंटली, ओनली देन यू कॅन परफॉर्म. तर माझी मराठी एवढी स्पष्ट सुंदर नाही आहे पण जेवढं मला आलं तेवढं मी बोलेन. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.